नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सर्पमित्र गोपाल पाटील आणि मित्रांनो, प्रॉपर मालेगावमध्ये केळी रोडवर नितीन गाबणे, सर इकडे पा, नितीन गाबणे आणि यांचं शेत आहे मित्रांनो, तुम्ही बाजूला पाहू शकता. आणि हे त्यांचं शेतामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथं आम्ही 1.5 वर्षामध्ये कमीत कमी 10 ते 11 साप पकडले. हो, आणि आज आमच्यासोबत मालेगावचे सर्पमित्र पप्पू आंबोरे आणि यांची विहीर आहे मित्रांनो. यांच्या विहिरीमध्ये हा साप कुकरी स्नेक, इंग्लिशमध्ये कुकरी, मराठीमध्ये कुकरी, आणि बिनविषारी साप. खूप चांगल्या पद्धतीनं पप्पू आंबोरे यांनी हा साप बाहेर काढला आहे. आणि अशी साईज आहे मित्रांनो, पूर्णपणे बिनविषारी. आणि याची ओळखही तुम्ही पाहू शकता, चॉकलेटी रंग, तोंड निमुळतं, तोंडावरती व्ही आकाराच्या 3 खुणा तुम्ही पाहू शकता, व्ही आकाराच्या 3 खुणा. आणि पूर्णपणे बिनविषारी. हा साप कोणालाही चावला तरी प्रॉब्लेम नाही, पण हा साप पूर्ण खूपच शांत स्वभावाचा साप आहे. खूपच सुंदर साप, याची ओळख तुम्ही पाहू शकता. ब्राऊन कलरमध्ये काळ्या काळ्या रेषा आहेत मित्रांनो, आडव्या मोठ्या आकारामध्ये. कुकरी स्नेक, नॉन एनिमस. हो, चालते. अजून जर हा साप 4 दिवस राहिला असता तर हा साप मेला असता. चला, खूपच चांगल्या पद्धतीनं आपण या सापाला बाहेर काढलं मित्रांनो, रेस्क्यू केलं. आणि गाबणे सर आणि या पूर्ण मंडळीचं आपण आभार व्यक्त करतो मित्रांनो, कारण की छोट्या साईजचा मित्रांनो साप होता, पण यांनी मारला नाही, आम्हाला फोन लावला. आणि मित्रांनो, यांच्या शेतामध्ये मी आता याच्या पहिले सांगितलं की या शेतामध्ये आपण 1.5 वर्षामध्ये 12 ते 13 साप रेस्क्यू केले मित्रांनो. नाग, मन्यार, घोणस आणि आत्ताचा हा कुकरी साप. 3 वेळेस मन्यार साप पकडला मित्रांनो, 4 का 5 आपण घोणस पकडले, 3 ते 4 कोबरा साप पकडले. तर कधी साप दिसला मित्रांनो तर हे आम्हाला कॉल करतात, आम्ही सुद्धा 5 मिनिटात इथं हजर होतो. तर सापांना मारू नका मित्रांनो, साप आपल्या पर्यावरणातील एक मुख्य घटक आहेत. साप वाचले तर पर्यावरण वाचल, आणि पर्यावरण वाचलं तरच माणूस वाचल. उम्मीद आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या घरात किंवा घराच्या आसपास साप आढळल्यास जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर पुन्हा कधीतरी भेटू अशाच नवीन प्रकाराची मदत करताना, रेप्टाईलची मदत करताना. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम. ठीक आहे. हो.